नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल जी लेझरा. आज सकाळी वाटलेलं की गुरुवार आहे, त्यामुळे वाटलेलं की लेट उठेल, पण नाही, मम्मीने लवकर उठवलं. कारण की गणपती आहेत 4 ते 5 दिवसांनी आणि घरची साफसफाई करायची आहे, तर मग मम्मी म्हटली की ते करून घेऊया आणि त्यानंतर झोप. मग त्यामुळे सकाळी लवकर उठले. आता भांडी घासून घेणार आहेत सगळी फळीवरची आणि त्यानंतर मग फ्रीज वगैरे सगळं आवरणार आहे आणि त्यानंतर कामं वगैरे आवरून मग मार्केटला जाणार आहे. थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे गणपतीसाठी, थोडंसं सामान घ्यायचंय आणि मग आजचा ब्लॉग त्यावरच असणार आहे. सो स्टे ट्यून. आज गुरुवार होता पण पप्पांना कामाला जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही सकाळी लवकर उठलेलो. आम्ही सकाळी 6:30 ते 7 उठलो. त्यानंतर मग मम्मीने सगळी फळ ह्याची मांडीवरची सगळी भांडी काढली, तोपर्यंत मग मी आंघोळ वगैरे केली आणि मग त्यानंतर मग मी तोपर्यंत पाणी वगैरे काढून ठेवलं. सांपे इथे सकाळी सकाळी पाणी सोडतात, त्यानंतर मग पाणी नसतं, मग त्यामुळे पाणी वगैरे भरून घेतलं. मम्मी भांडी काढत होती तोपर्यंत मी इथं पाणी काढून ठेवलेलं. एका साईडला इथे पहिलं लाल टपात पहिल्यांदा धुवून घेते आणि त्यानंतर मग ते दुसऱ्यांदा दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेते. इथे सगळी भांडी काढून ठेवलेली आहेत मम्मीने आणि मी इथं भांड्याची गाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जी जी भांडी धुवून येणार ती ह्यामध्ये ठेवणार आहे. हे सगळी भांडी काढून घेतलेली आहेत स्टील आणि ॲल्युमिनियमची. तर सगळ्यात आधी आम्ही स्टीलची भांडी घासून घेतो. स्टीलची भांडी वेगळ्या साबणाने घासतो आणि ॲल्युमिनियमची भांडी वेगळ्या साबणाने घासतो, कारण की मम्मी म्हणते की ॲल्युमिनियमची भांडी ह्या विम साबणाने निघत नाहीत. तर मग मी इथे दोन्ही मी इकडे आत बसते आणि भांडी धुवून घेते, मम्मी इकडनं घासून घासून. स्टीलची सगळी भांडी घासून झालेली आहेत, आता ॲल्युमिनियमची भांडी घासायला घेतलेली आहे मम्मीनी. तर मग मम्मी मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं गोटा साबण यूज करते, तर ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी आम्ही ही तार आणि तारीची घासणी आणि गोटा साबण यूज करतो. सगळी भांडी घासून झालेली आहेत, आता मम्मी मांडणी धुवून घेणार आहे आणि मग तोपर्यंत मी पुसून घेते भांडी. भांडी धुतलेली आहेत पण मम्मी काय म्हणते की उन्हात वाळत टाकली तर त्यांना डाग पडतात, मग त्यामुळे आम्ही नाही का कपड्यांनीच पुसून घेतो. सगळी भांडी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत आणि मग इथं मम्मीने अशी मांडून घेतलेली आहे, एकदम सिस्टमॅटिक अशी मम्मी मांडते. तर सगळ्यात आधीवरती डबे ॲल्युमिनियमचे डबे, त्यानंतर स्टीलचे डबे, त्यानंतर मग मोठी ताटं, छोटी ताटं, प्लेटी, तांबे वगैरे सगळं असं मम्मीने संपूर्ण अरेंज वगैरे करून घेतलेलं आहे. भांडी झाल्यानंतर मग मम्मीने फ्रीज वगैरे धुवायला काढलं, तर ती सगळी फ्रीजमधली जी भांडी आहे ती धुवून देत होती आणि मम्मी ते अरेंज करत होते. चालू आहे बर का? काळा कलर दिसतोय मला डोळ्याने, मला असलं जाव. घरातली सगळी कामं वगैरे आवरून मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता बांगड्या भरायला गेलो. मम्मीला बांगड्या भरायच्या होत्या तर तिला अशा हिरव्या कलरच्या बांगड्या आवडतात तर ती तशाच भरते. मम्मीने खूप कामं वगैरे केलेली सकाळपासून, त्यामुळे तिचे काय बांगड्या भरायला जातच नव्हत्या, तिचा हात खूप असा सुजला टाईप झालेला होता. पण नंतर फायनली बांगड्या सगळ्या भरून झालेल्या. बांगड्या भरून झाल्यानंतर त्यानंतर मग आम्ही भाजी मंडईत गेलो. मम्मीला काही काही सामान घ्यायचं होतं, बटाटे वगैरे घ्यायचे होते, मग आम्ही भोसरीतल्या भाजी मंडईमध्ये आलेलो. आमच्या इकडे 30 रुपये किलोनी बटाटे आहेत, तर तुमच्या इथे किती किलोनी आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
सगळ्या इथे ताजा ताजा भाज्या आहेत। भाजी मंडई मध्ये गेले की भाज्या तसे स्वस्त भेटतात जराशा, तर इथे 20 रुपये किलो आम्हाला टोमॅटो भेटले। त्यानंतर टोमॅटो वगैरे घेऊन झालेले, आता ही आमची भाजी मंडई आहे अशी पूर्ण संपूर्ण नाही दाखवत आले, कारण की मम्मी काय इथे गेली नाही भाजी घ्यायला, जरा घाई होती आम्हाला। मग त्यानंतर मग मम्मी इथे नारळ घेत होती, 20 रुपयाला एक नारळ भेटला आम्हाला इथे। आवाज लेट होता, हाँ नाही आला वाटतं, कॉल करेन त्याला आम्ही भाजी मंडईते। सगळी भाजी वगैरे घेऊन झालेली आणि मम्मी मला नेहमी असं भाजीला घेते पण सगळं वजन माझ्याकडे देते आणि ती मस्तपैकी अशी चालत येते मागणं। तर भाजी सिंगल कॅवड्याला असा माझा गुरुवार गेला।